ह्या अंबरगड गेलं तर कायद्याचा धाकच नाही, त्याला कायदा काय हे माहीत नाही, याच्याही पलीकडं त्याला कोणतं पत्र सुद्धा व्यवस्थित वाटता येत नाही, ह्या अंबरगडगेला प्लॅन सुद्धा कळत नाही, आर्किटेक्टकडनं प्लॅन समजवून घ्यावा लागतो। अशा अधिकाऱ्यानं जर तिकडे बसवलं तर नगराची तर वाट लागेल आणि भ्रष्टाचार तर होणारच आहे। नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता। बदलापूर शहरांमध्ये घोटाळ्यांची मालिका जी आहे ते आम्ही तुमच्या समोर उघडकीस आणणार आहे आणि याच विषयी सेम मान्यवर आपल्या सोबत असणार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आणखीन एक महत्वाचा घोटाळा आणि आणखीन एक करोडचा घोटाळा आज आपल्या समोर ते उपस्थित करणार आहेत। सर काय सांगाल, आणखीन एक घोटाळा आपल्या मार्फत उघडकीस करण्यात आलाय, काय नेमकं प्रकरण? मी किरण अनंत कर्णिक, स्टेट सिटीजन ग्रीव्हियन्स फर्म या मार्फत मी सदस्याचं काम करतोय। या स्टेट सिटीजन ग्रीव्हियन्स फर्मचे अध्यक्ष संजय जाधव अंबरनाथ यांनी अर्ज केला होता 3-4 मार्च 2024 रोजी अर्ज केला होता। तो अर्ज केला होता मंत्रालय, कोकण भवन, पुणे आणि कलेक्टर ऑफिस। या अर्जाचा अनुषंग होता अमर गडगे यांनी केलेलं बेकायदेशीर काम, बेकायदेशीर कामावरनं त्यातनं कमवलेले बरेचसे पैसे। या संदर्भात याचा तपशील मी आपणासमोर देत आहे। या संदर्भात कात्रप सर्वे नंबर 31, हिस्सा नंबर 4, प्लॉट नंबर 10 या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे। लेआउटच्या नकाशावरती प्लॉट नंबर 10 हा डेड एंड नाही आहे। डेड एंड याचा अर्थ ज्या ठिकाणी रोड संपतो, लेआउटचा रोड ज्या ठिकाणी संपतो त्याच्या समोरील भागास जे बांधकाम असतं त्याला डेड एंड म्हणतात। जो 10 नंबरचा प्लॉट आहे तो डेड एंड पासून बराचसा अगोदर आहे। त्याच्या डेड एंडच्या त्या 10 नंबरच्या प्लॉट पासून अजून पुढे 3 प्लॉट आहेत, म्हणजे हा प्लॉट डेड एंड मध्ये येत नाही। डेड एंड मध्ये न आल्यामुळे तरी सुद्धा अमर गडगे यांनी डेड एंडचा उपमुख ह्या प्लॉटवर दिलेला आहे। डेड एंडचे संपूर्ण अधिकार या प्लॉटवर दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 1.1 FSI, 30% प्रीमियम, 60% एन्सलरी आणि 60% TDR असा मोठा, म्हणजे 1.5% जास्त FSI अमर गडगेनी डेड एंडची प्लॉट आहे असं दाखवून त्याला FSI दिलेला आहे। हे चुकीचे, ह्याच्यामध्ये जो नियम आहे DCR मधला रूल जो आहे, डेड एंडला फक्त एकच FSI असतो, बाकी प्रीमियम TDR हे नसतं। हे हा अधिकार डावलून त्यांनी प्रीमियम TDR एन्सलरी हे सगळे अधिकार ह्या प्लॉटला देऊन बिल्डरच्या घशात मोठा FSI घातलेला आहे आणि ह्यातनं प्रचंड मोठा भ्रष्टाचार या अमर गडगे यांनी केलेला आहे। ही नगराची झालेली लयलूट, जनतेचा झालेला गैरवापर, त्या रस्त्याला अजून सुद्धा डेड एंड नाही आहे। माझ्या माहितीप्रमाणे तो रोड 6 मीटरचा आहे, तरी सुद्धा त्याला TDR वापरलेला आहे आणि एन्सलरी प्रीमियम दिलेला आहे। हे अतिशय धोकादायक काम आहे। 3 माळे एक्स्ट्रा वाढलेले आहेत, रूमची संख्या म्हणजे रूमची साइजेस आणि प्लॅनवरचे साइजेस ह्याच्यात बरीचशी तफावत आहे। म्हणजे प्लॅनवरती रूमची साईज कमी आहे पण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली रूमची साईज मोठी आहे, याची सुद्धा डोळेझाक केलेली आहे। यावर सुद्धा अमर गडगेने अर्ज करून सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही। ही गोष्ट बदलापूरचे CO यांच्या कानावर गेलेली आहे, यांच्याकडे सुद्धा प्रशासनाने त्याची त्यावर दखल घ्या म्हणून अर्ज केलेले आहेत, त्याचे प्रती पाठवले आहेत, पण अजून CO साहेबांनी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये। निश्चितच आपण पाहिलं तर बदलापूर शहरात अनेक ठिकाणी असं अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम पाहायला मिळतंय। काही सरकारी अधिकारी जे आहेत ते आपल्या पदाचा गैरवापर करत अनेक ठिकाणी अक्षरशः नागरिकांशी जीवाशी धोका करतात। कायद्याचं राज्य आहे वाटतं का आणि कायद्यांचा धाक या अधिकाऱ्यांना आहे का? ह्या अंबरगड गेलं तर कायद्याचा धाकच नाही, त्याला कायदा काय हे माहीत नाही, याच्याही पलीकडं त्याला कोणतं पत्र सुद्धा व्यवस्थित वाटता येत नाही। ह्या अंबरगड गेला प्लॅन सुद्धा कळत नाही, आर्किटेक्टकडनं प्लॅन समजवून घ्यावा लागतो। अशा अधिकाऱ्यानं जर तिकडे बसवलं
तर नगराची तर वाट लागेल आणि भ्रष्टाचार तर होणारच आहे. आणि जे प्रामाणिकपणे बिल्डर काम करतात, जे अधिकार कक्षेमध्ये राहून काम करतात, त्यांच्यावरती अन्याय होतो. अमर गडगे नक्की तेच करतो. जी लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना मंजुरी देत नाही, आणि जी लोक अनाधिकृत काम करतात त्यांना मंजुरी रात्री घरी जाऊन त्यांच्या पेपरवरती सही करून त्यांच्या घरी किंवा कार्यालयात जाऊन सह्या करतो आणि त्यांना अधिकृत करून घोषित करतो. ही बाब मला माहिती अधिकारामधून स्पष्ट झाली म्हणून मी आपल्याकडे हे सगळे पेपर घेऊन आपल्यासमोर बोलत आहे. ही बाब खरी आहे आणि माझ्याकडे जे पुरावे आहेत ह्या पुराव्याचे पेपरसुद्धा मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. मी कुठेही कसलंही गैरवर्तूक करावं ह्यातनं माझा काय उद्देश असावा असं मला काही माहीत नाही. ही लढाई मी कायम स्वरूपी ठेवेन. जर ह्याच्यावरती अन्याय मिळाला नाही तर मी उपोषणाला सुद्धा बसेन, पण अमर गडगेवरती कारवाई व्हायलाच हवी. निश्चितच. नेमकं यामध्ये काही पर्सेंटेज असतात की काय असतात, नेमकं कशा प्रकारे मॅनेज होतात हे अधिकारी? आता ह्याच्यावरती पर्सेंटेज आहेत काय, एकदम ठोस काय दिलंय का पार्टनरशिप दिले हे मी सांगू शकत नाही, कारण कदाचित पार्टनरशिप सुद्धा देऊ शकतो, किंवा मोठी अमाऊंट दिली असेल, किंवा गाडी स्वरूपात आणखीन काही दिलं असेल हेही सांगू शकत नाही, कारण हे माझ्या सांगण्यापलीकडे आहे. फक्त एवढंच सांगू शकतो त्यांनी त्याचा गैरवापर केला म्हणजे ह्याचं त्याच्यामध्ये काहीतरी उलाढाल झाली, एवढं मात्र ठासून सांगत आहे. निश्चितच. आपण पाहिलं तर बदलापूर शहरात अनेक असे भ्रष्टाचार आहेत, अनेक असे घोटाळे आहेत, अनेक असे बेकायदेशीर बांधकाम आहेत, आणि यामध्ये एक महत्वाचं नाव जे यांनी सांगितलं ते म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार गडगे, अमर गडगे आहेत. खरं तर असे अनेक घोटाळे जे आहेत ते या ट्रस्टच्या माध्यमातून समोर येतीलच, आणि आपण जे मुद्दे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवूस.